येवला तालुक्यात जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून आता सध्या कोळपणीच्या कामांना अनेक ठिकाणी वेग आला असून मात्र कोळपणीनंतर आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा येवला तालुक्यातील शेतकरी करताना दिसत आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी मक्यासह इतर पिकांच्या पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर गेल्या 15 ते 20 दिवसापासून पावसाने दडी मारली असल्याने आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. माझं नाव सुनील वरकोट, मी कोटम गावचा शेतकरी आहे. आम्ही हे करतोय ते या कारणानं का पैसा नाही, पाऊस नाही, पाणी नाही, ही शेती मालाची हानी होत होती. यामागे आम्हाला मजुराची बी फार कमतरता अडत होती, त्यामुळे आम्हाला एक बैलकोटमी करावं लागलं. दरवर्षी आम्ही शेतीला डिंजर, कॅलराईज असे तणनाशक फवारक करीत होतो, पण आता पाऊस नसल्यामुळं, विहिरीला पाणी नसल्यामुळं आम्ही हे आवत चालू केले. नाही तर आम्ही 4 ते 5 वर्षापासून शेतीमध्ये आवत टाकलेलं नव्हतं. पण पावसामुळे आमच्या पिकाची कमीत कमी 25 ते 30% पातळ झालेली, 100% जी उगवण क्षमता आहे ती झालेली नाही, 85% उगवण क्षमता झालेली, त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती झालेली आहे. शेतकऱ्याचं प्रत्येकाची गोष्ट काय असते का, बँकेचं प्रकरण करून किंवा एखादी गोष्ट करून कर्ज घेऊन शेती उभी करायची. आणि पावसाचे दिवसमान असे झालेले आहे की पाऊस कमीत कमी 30 ते 40% पडतो आहे आता, त्यामुळे कर्ज काढून याची तयारी करायची आणि मजुरांना मजुरी द्यायची किंवा त्या आपण तणनाशक मारणार, त्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे. आणि आमचे बँकेचे कर्ज जर असले तरी ते 10-12% व्याज लावता, त्यामुळे सरकारने आमची काहीतरी दखल घ्यावी. पैसा आवावी, आम्ही हे सरकारला हीच विनंती का पैसा हवी, आम्ही कोळपणी करतोय असं आमचं सरकारची विनंती आहे का, काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं बस. लोकनायक न्यूज